रोहित पाटील, रोहित पाटील आपल्यासोबत आहे सर. आज तुम्ही विधानभवनामध्ये आलेल्या शपथ घेणार आहे. मनापासून आनंद होतोय. मतदारसंघातल्या लोकांनी मला इथे निवडून देण्याचं काम केलं आणि येत्या काळामध्ये या संधीचं सोनं आम्ही निश्चितपणे करू. सर, मतदारसंघातले कोणते विषय असणार आहे जे तुम्ही आज विधानभवनामध्ये तुमच्या मांडले? त्याचा उहापोह मी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केला होता आणि तेच प्रश्न मी घेऊन लोकांसमोर. आबाने हा विधानभवन अनेक अनेक वेळा गाजवलेला आहे. आज तुम्ही त्या सभागृहात प्रवेश करणार आहे, काय पहिले तुमची भावना असणार आहे? ज्या पद्धतीने आबाने लोकांचे प्रश्न मांडले होते त्याच पद्धतीने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा असणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न मांडत असताना, लक्षवेधी करत असताना ते प्रश्न तडीस नेण्याचं काम आमच्या सर्वांच्या ईव्हीएम संदर्भात तुमचे काम ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आमच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि लवकरच आम्ही त्यावरती काम करतोय. सर, एकंदरी ठाकरे गटाच्या वतीने कुठेतरी विरोध करण्यात आलेला आहे, शपथ घेण्यात येत नाही आहे, तर विरोधी पक्ष तुम्ही एक सहकारी म्हणून तुम्ही आज शपथ घेणार आहात? अजून आमच्या विधिमंडळाच्या नेत्यांनी आम्हाला रूपरेषा दिलेली नाही आहे. आम्हाला लवकरच रूपरेषा कळेल, त्या पद्धतीने आम्ही काम करतो. हे होते रोहित पाटील, आर आर पाटील यांचे चिरंजीव. आज ते विधानभवनामध्ये आमदारकीची शपथ घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई.